नमस्कार मित्रांनो, कोरोनाच्या काळामध्ये राहण्याच्या, वागण्याच्या, बोलण्याच्या, विचार करण्याच्या अनेक पद्धती बदलल्या, पण यामध्ये एक गोष्ट अधोरेखित झाली आणि ती म्हणजे अशी की मानवाला धनापेक्षाही आरोग्य संपत्ती असणं हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि हीच संपत्ती जपण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाने दिला आहे अनमोल खजिना, तो योगासनांच्या रूपानं. मित्रांनो, अशी साधी साधी योगासनं जी शाळेमध्ये आपल्याला शिकवली जातात ती आपण इथे शिकणार आहोत. बरेच जण या योगासनांचा अभ्यास कायमस्वरूपी करतात, काही जणं कधीकधी करतात, तर काही जणं मात्र आज योगा डेच्या निमित्तानं सुरुवात करूया, किंवा काही जणं 1 जानेवारीच्या निमित्तानं सुरुवात करूया, किंवा काही जणं म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये येणारा खास असा एक दिवस असतो की त्या निमित्तानं आपण ते सुरुवात करतो, परंतु हळूहळू ते मागे पडतं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला साधी सोपी सरळ आसनं आपल्याला शिकवली जाणार आहेत की ज्यांचा तुम्हाला कधीही कंटाळ येणार नाही. मित्रांनो, आपल्यासोबत आज आलेली आहे सौम्य आहे, तनू आहे, शरू दिदी, प्रसाद आहे, प्रणवदादा आहे, छोटासा हर्षित आहे. त्याच्यासाठी आपल्याला या व्हिडिओला जरूर एक लाईक करा. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रश्न वेळेचा नाही, आपल्या आरोग्याचा आहे. या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करून त्या शेजारी येणारी छोटीशी घंटी दाबून ऑल या बटणावर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. योगासने हा जीवनाचा अविभाज्य भाग असावा. सकाळी प्रातर्विधी आटोपल्यानंतर किमान 15 मिनिटे ते आपल्या शरीराला रुचेल एवढा वेळ योगासनांना जरूर द्यावा. काही असणे अवघड असले तरी सरावाने साध्य होतात. सुरुवात सोप्या आसनांपासून करावी. येथे दाखविण्यात येणारे आसन हे एकदाच केलेले आहे, आपण आपल्या क्षमतेनुसार ते वाढवावे. आपण अगोदर माहिती घेणार आहोत सूर्य नमस्कार या आसनाबद्दल. पूर्व दिशेकडे मुख करून सूर्यनमस्कार करावे. श्वास घेत हात नमस्कार स्थितीत करा. हात वर न्या, दंड कानाला चिकटलेले, हात ताणत कमरेतून मागे झुका. श्वास सोडत कमरेतून खाली वाका. हाताची बोटं पावलाशेजारी जमिनीवर टेका. श्वास घेत डावा पाय मागे न्या, उजवी मांडी छातीला चिकटवा. उजवा पाय मागे न्या, पायाच्या बोटावर आणि हाताच्या पंज्यांवर शरीर तोलून धरा. नजर जमिनीकडे राहू द्या. श्वास सोडत कंबर वर उचला. हनुवटी छाती जवळून न्या. शरीराचा आकार पर्वताप्रमाणे होऊ द्या. टाचा जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत तळहात पायाची बोटे, कपाळ, नाक, छाती, गुडघे ही शरीराची 6 अंगे जमिनीला स्पर्श करू द्या. श्वास घेत डोके वर उचला. पाठीच्या कणाला बाग द्या. संपूर्ण शरीर तळवे व अंगठ्यावर तोलून धरा. श्वास सोडत कंबर वर उचला. हनुवटी छातीजवळून न्या. शरीराचा आकार पर्वताप्रमाणे होऊ द्या. टाचा जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत उजवा गुडघा उजव्या खांद्याजवळ येऊ द्या. डावा पाय मूळ स्थितीतच सरळ रेषेत राहू द्या. श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाजवळ आणा. दोन्ही हात दोन्ही पाय एका सरळ रेषेत आणा. त्यानंतर पाठीचा कणा सरळ रेषेत करून ताट उभे राहा. नमस्कार स्थिती घ्या. त्यानंतर हीच क्रिया डाव्या पायासह करावायची आहे. प्रत्येक वेळी सूर्याचे नाव घ्यावे. असे 12 प्रकारची सूर्याची नावं आपल्याकडे आहेत. सूर्यनमस्काराचे अनेक लाभ आहेत. वजन कमी करण्यासाठी हा सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे. आळशीपणा दूर ठेवण्यास मदत होते. मन शांत व शरीर बलवान होते. शरीराला आकार येतो व वळण लागते. शरीरात रक्तप्रवाहाचा वेग वाढल्याने ब्लड प्रेशरसारख्या आजारांवर उपाय मिळतो. व्यक्तीची धीर धरण्याची व कार्य करण्याची क्षमता वाढते. सकाळी सूर्याच्या कोवळ्या उन्हात सूर्यनमस्कार करीत असल्याने नैसर्गिकरित्या डी जीवनसत्व मिळते. सूर्यनमस्कार कोणी करू नयेत. हाडे ठिसूळ व पाठीचे आजार असणाऱ्यांनी किंवा गर्भवती महिला, उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी किंवा मनगट नाजूक किंवा दुखापत झाली असल्यास त्यांनी
सूर्यनमस्कार करू नये।